ये एनिमल्स अच्छा मतलब पॉइंट नंबर केस ऑफ ओरी ओरिजन ओरी बघा आपण इंटरनल पार्ट मध्ये आपण ओके काय इट म्हणजे ओके इट इट इंटरनली लिंक्ड बाय जर्नल डायरेक्ट टिश्यू इंटरनल लिंक आहे ओरीला आपल्या साइड इंटरनल लिंक आहे एपिथेलियल टिश्यू एक मिनिट इट इज रेडिश इंटरनली इट इंटरनली लिंक्ड बाय जर्मिनल एपिथेलियल टिश्यू जर्मिनल एपिथेलियल टिश्यू लिंक्ड आहे कशाला ओरीला इंटरनली बघा इज काय नाही जर्मिनल एपिथेलियल टिश्यू बघायचं राउंड केलं बघा दिसला डायग्राम माहिती क्लियर ओके नंतर काय जर्मिनल एपिथेलियल टिश्यू अंडरगोस मियोसिस टू प्रोड्यूस प्रीमॉर्डियल फॉलिकल जर्मिनल एपिथेलियल टिश्यू मध्ये मियोसिस असतो तो काय फॉर्म करतो प्रीमॉर्डियल फॉलिकल प्रीमॉर्डियल फॉलिकल पुढे तेव्हा प्रीमॉर्डियल फॉलिकल तो काय करतो एक तयार करतो ओके एक तयार करतो जर्मिनल एपिथेलियल टिश्यू मध्ये जर्मिनल एपिथेलियल टिश्यू टू अंडरगोस मियोसिस मियोसिस इंपॉर्टेंट शब्द आहे ओके नंतर प्रीमॉर्डियल फॉलिकल फॉर्म करतो नंतर काय प्रीमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप इनटू मॅच्युअर फॉलिकल ग्राफाइन फॉलिकल प्रीमॉर्डियल फॉलिकल काय करतो डेव्हलप करतो ग्राफाइन ग्राफाइन फॉलिकल हे बघा हा जो काय ना प्रीमॉर्डियल फॉलिकल ओके तो नंतर डेव्हलप होतो ग्राफाइन फॉलिकल मध्ये नंतर काय दिलं आहे नंतर दिस पॉलिकल रिलीज एक्स अंडर इन्फ्लुएन्सेस ऑफ पॉलिकल दिस तो पॉलिकल काय करतो एक रिलीज करतो तो एक रिलीज होते ओके एक रिलीज होते नंतर नंतर काय पॉइंट आहे रिलीज ऑफ एक्स कॉल्ड एज ओव्ह्यूलेशन जेव्हा फिमेलच्या वजनामध्ये एक रिलीज होतो रिलीज होताना म्हणजे पीरियड जातो ना त्याला आपण एक्स रिलीज म्हणतो आपण ओके तर तेव्हा म्हणजे त्या रिलीज होण्याच्या एक्सच्या रिलीज होण्यानंतर आपण त्या प्रक्रिया त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण ओव्ह्यूलेशन ओके म्हणजे तुम्हाला एमसीक्यू विचारू शकता आपण ओव्ह्युलेशन ओव्ह्युलेशन एमसीक्यू विचारू शकता काय म्हणजे जिथे विचारते फिमेल फिमेलचा एक्स रिलीज होतो त्याला काय म्हणते ओव्ह्युलेशन असं पॉइंट आहे इम्पॉर्टंट पॉइंट आहे नंतर काय आहे बघा इम्पॉर्टंट पॉइंट आता स्टार्ट फ्रॉम एमसी ॲट एज ऑफ 30 इयर 13 वर्षाच्या असताना जेव्हा मुलगी 13 वर्षाची असते तेव्हा तिची एमसी स्टार्ट होते की आपण म्हणतो मेनार्च एमसी स्टार्ट होते ना एमसी दॅट इज मेन्स्ट्रुअल सायकल मेनार्च राहून गेले ते शॉर्ट मध्ये लिहिले मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट केला म्हणजे मेनार्च ओके नंतर काय स्टॉपिंग ऑफ एमसी एमसी दॅट इज एमसी म्हणजे काय हे प्रक्रिया हे जे प्रोसेस आहे ना ही प्रोसेस म्हणजेच एमसी म्हणजे काय इथं ग्राफाइन फॉलिकल तयार होतं नंतर प्रीमॉडियल फॉलिकल तयार नंतर त्याचं जे मॅच्युअर होतं ग्राफाइन फॉलिकल मध्ये मग एक रिलीज होता त्याच प्रोसेस ओके वन एग कॅन रिलीज बाय ओव्हरी ॲट इच एमसी बट इट अल्टरनेट म्हणजे एका वेळेस ओव्हरी एक मॅच्युअर सायकल आली समजा फिमेलला तर त्या एका एमसीमध्ये ती एका वेळेस एकच एग रिलीज करते म्हणजेच आपण एक रिलीज करते म्हणजे अशी अल्टरनेट करा अल्टरनेट द्या म्हणजे इम्पॉर्टंट झालं अल्टरनेट आता अल्टरनेट म्हणजे काय तुम्ही ओल स्ट्रक्चर बघितलं तर फिमेल रिप्रोड्युक्टिव्ह स्ट्रक्चर बघितलं ना म्हणणं त्याचे स्ट्रक्चर कसं असतं ते असं स्ट्रक्चर होतं ना आपलं हा स्ट्रक्चर होतं ना बघा हे जे काय आहे ते ओरी आहे पहिले 28 दिवस पहिले 28 म्हणजे 28 दिवसाला ते एमसी येतं पुढे तुम्हाला कळते म्हणजे एका महिन्याला एक वेळेस एमसी येते ना फिमेलला तर एका महिन्यात समजा या एजतून एमसी आली ना एजतून इंग्रीज जात ना दुसऱ्या वेळेला त्याची तुम्ही म्हणजे दर महिन्यामध्ये अल्टरनेट याच्यातून नंतर एमसीमध्ये एमसीवरी विचारतो ते पॉईंट म्हणजे ओरीतून एक कशा प्रकारे रिलीज होता अल्टरनेट होता ओके इम्पॉर्टंट पॉईंट आहे टोटल एमसी किती आता फिमेलला वर्षामध्ये वर्ष पर इयर मध्ये एमसी किती आता फिमेलला 13 एमसी येतं ओके 13 एमसी पर इयर मध्ये फिमेलला आता तुम्ही असं वर्षामध्ये कसं काय आता वर्षामध्ये 12 नाही का तुम्ही म्हणू शकता 28 दिवस पण 28 दिवसामध्ये काही महिने आपले 30 दिवसाचे काही 30 दिवसाचे काही 28 दिवसाचे महिने काय आपले म्हणजे सगळ्यांना जे 28 दिवस कॅल्क्युलेट करायचे जे काही वरचे 30-31 दिवस उरतात ते 2-3 दिवस बाजू काढायचे त्यातून आपले 13 महिने तयार म्हणजे एका वर्षाला फिमेल 13 एमसी येते फिमेलला एका वर्षात ओके टोटल इयर ऑफ एमसी एमसी किती वर्ष एमसी येतात फिमेलला
अबाउट 32 इयर्स म्हणजे जी 32 वर्ष फीमेल ना एमसीएल ओके बदलो दैट इज आता मग इथं पर ईयर किती जाते यार राइट पर ईयर देयर पर वर्ष का त्यानंतर काय 32 वर्ष पर्यंत तिला एमसी येतात स्वतः जवळ 32 वर्ष पर्यंत तिला एमसी येतात म्हणजे मल्टीप्लाय करायचं 32 वर्ष गुणिले 13 इज इक्वल टू किती येते 416 एवढे ती एक रिलीज करते म्हणजे अबाउट 416 एक्स कॅन बी रिलीज बाय थ्रोडी थ्रू आउट लाईफ पूर्ण त्या जीवनामध्ये ती 116 एक रिलीज करतो 32 वर्षापर्यंत आणि जे काही एमसी आहे ना तर एक मिनिट मित्र आपला एक पॉईंट राहिला इथं इथं काय स्टॉपिंग ऑफ एमसी ॲट एज ओके ओके 45-55 वर्षाच्या वर्ष असताना ती ना तिचा एमसी स्टॉप होईल म्हणजे ॲटोमॅटिक 45-55 नाही म्हणता येणार शक्यतो आहे ना म्हणजे काही काही फिमेलचं होतं ते 45 स्टॉप ती काही स्टॉप होती काही 55 स्टॉप होती पण शक्यतो ॲप्रॉक्सिमेटली आजपर्यंत म्हणजे रेकॉर्डनुसार आजपर्यंत जे रेकॉर्ड म्हणजे शक्यतो 35 वर्षापर्यंत फिमेलची एमसी स्टॉप होती जवळजवळ काहीची 35 पर्यंत म्हणजे 35 पर्यंत असं म्हणायचं कारण 35 पर्यंत त्यांची एमसी चालू राहते 35 नंतर स्टॉप होण्याचे चान्सेस खूप आहे त्यांचे कारण त्याच्यानंतर वय आहे लास्ट ओके त्याच्यानंतर स्टॉप होऊन जातो म्हणजे अबाउट 416 एक्स कॅन बी रिलीज ओव्हरी थ्रू आउट द लाईफ 116 रिलीज एक्स करते फिमेल जी पूर्ण जीवनामध्ये लाईफमध्ये ओके आपण जर्मनी फिरलं टिश्यू सांगितलं प्री मॉड्युल्स एक ग्रॉपाईन होतं ओके नंतर मोरुला ग्राफाइन पॉलिकल माहिती नाही बाहेर कोरपरा तुम्ही डायग्राम असू शकता डायग्राम म्हणून लिहायचं ते ओके कॉर्पस ऑर्बिकस नंतर कॉर्पस लॅटियम कॉर्पस लॅटियम एक्सचे नाव येते ते एकदा बघा असं इथून एक स्टार्ट होतं इथून एक स्टार्ट होतं इथं चल मिनटं इथून इथं एक स्टार्ट होतं मग इथं कोपरा कॉर्पस लॅटियम मध्ये येते एक स्टार्ट होतं इथं साईडला नंतर कॉर्पस ऑर्बिकस मध्ये येते नंतर हे असे येतात फिरतर पूर्ण भागातून येतात असे येतात मग इथे इथे जाऊ येतात हवे इथे कोणते प्री मॉडेल फॉलिकल असते इथे प्री मॉडेल मॉडेल फॉलिकल 28 डेजचं संपलं 28 डे मध्ये सेम प्रोसेस होते मग नंतर काय होतं ग्राफाइन पॉलिकल इथे फॉर्म होतं हे जे काही नाही ग्राफाइन पॉलिकल डी सी मॅच्युअर झाले ग्राफाइन पॉलिकल हे नंतर मोर ग्राफाइन पॉलिकल मोर ग्राफाइन पॉलिकल तयार होते आणि नंतर मग एज थ्रो बाय ओके इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आपला टी एस ऑफ ओव्हरी प्रत्येक त्या ओव्हरलुक म्हणजे एकदम एक्सप्लेन करतो मी थेट आहे तुम्ही आता इम्पॉर्टंट डॉक्युमेंट फर्स्ट आपण आपलं काय इट इंटरनल लिंक बाय जर्मनी फिरेट इशू बघा इंटरनल लिंक इंटरनल लिंक इंटरनल लिंक जर्मनी फिरेट इशू नंतर जर्मनी फिरेट इशू अंडर ऑफ मिओसिस टू प्रोड्यूस प्री मॉडियल सेल बघा याच्यामध्ये काय असतं की जे काही जर्मनी फिरेट इशू आहे ना हे सगळे की साईड जर्मनी फिरेट इशू त्यांच्यामध्ये काय असतं मिओसिस असतो आणि ते काय फॉर्म करतात प्री मॉडियल फॉलिकल ते काय फॉर्म करतात प्री मॉडियल फॉलिकल ओके प्री मॉडियल फॉलिकल करतात ओके नंतर प्री मॉडियल फॉलिकल तयार करतात ते नंतर प्री मॉडियल फॉलिकल डेव्हलप टू मॅच्युअर ग्राफाइट प्री मॉडियल फॉलिकल डेव्हलप टू मॅच्युअर ग्राफाइट डेव्हलप होते नंतर दिस ग्राफाइट रिलीज एग्स अंडर इन्फ्लुएंस ऑफ फॉलिकल ते ग्राफाइट काय करतात एक रिलीज करतात नंतर ते पण त्याच्यामध्ये डेव्हलप होतात नंतर मग एक रिलीज करतात ओके नंतर रिलीज एग्स रिलीज होण्याच्या प्रोसेस काय म्हणतात आपण ओव्हुलेशन ओके इम्पॉर्टंट एकदम खूप इम्पॉर्टंट इतर ना टॉपिक हे एमसीक्यू साठी ओव्हुलेशन ओव्हुलेशन ओके ओव्हुलेशन शक्यतो काय म्हणून मुलांना आठवत नाही ओव्हुलेशन जे काय करते ते असं इम्पॉर्टंट टॉपिक लक्षात ठेवा स्टार्ट फ्रॉम एमसी ॲट एज ऑफ 30 इयर ॲट मेनोपॉज कॉल्ड मेनोपॉज डेफिनेशन काय फिमेलची एमसी ही स्टॉप होते सॉरी फिमेलची एमसी स्टार्ट होते 13 वर्षाचं असताना ओके म्हणजे त्याला म्हणतात मेनार्च आणि स्टॉप कधी होते स्टॉपिंग ऑफ फिमेल एमसी इज 45 to 55 इज हे जे स्टॉप आहे त्याला म्हणतात मेनापॉज मेनापॉज ओके मेनापॉज इम्पॉर्टंट आहे मेनापॉज डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एक मार्क डेफिनेशन किंवा एमसीक्यू मध्ये विचारू शकतो आणि नंतर काय वन ए रिलीज बाय ओव्हुलेटरी ओव्हरी ऍट ईच एमसी बट इट अल्टरनेट एक एका वेळेस ओव्हरी एकच रिलीज रिलीज करते मग कसं अल्टरनेटली एक एका या महिन्यामध्ये हे या टाइम या 28 डेमध्ये याच्यातून एक रिलीज होईल दुसरं 28 म्हणजे याच्यातून एक रिलीज होईल ओके नंतर दिस एमसी इज इयर इज 13 एका वर्षामध्ये फिमेल 13 रिलीज करते म्हणजे 13 तिला एमसी येतात एका वर्षामध्ये ओके म्हणजे 13 आणि मग टोटल किती वर्षापर्यंत येते एमसी 32 वर्षापर्यंत येतात म्हणजे 32 ते 35 वर्षापर्यंत ॲप्रॉक्सिमेटली येतात ते काही फिक्स नाही ॲप्रॉक्सिमेटली
okay, eggs is released from ovary called as ovulation. This eggs release होतो called as ovulation. FSH hormone. अतः ते eggs release करने से जी ovulation आपने देखो सुना हो तो जब ते ऐसे में देख hormone होता है ते hormone release करतो अपने egg. Okay, female चीज़ आती है. FSH hormone bring out ovulation. मुझे ऐसे eggs जेके release करने से काम कौन करता है ते hormone करता है. Hormone bring out ovulation. तो मैंने इस छोटी विचार से अंदर का सेक्रेटरी फेज ड्यूरेशन 15 से 18 दिवस 15 टू 18 28 दिवस ड्यूरेशन कितनी है सेक्रेटरी फेज 15 से 18 दिवस इट एक्स फर्टिलाइज रप्चर फॉलिकल डेवलप इनटू क्यूपस लैटियम मतलब फर्टिलाइज जब एक्स जब तैयार होना आपण म्हणतो बघा ना तस काढलं आपण ते असं काढलं बघा ना याच्यामध्ये जे काही एक होते त्यास एक सगळे एक ते की नाही एकमेकांत रप्चर होतं आणि मग ती पुढं काय त्यांची डेव्हलपमेंट क्यूपस लॅटियम त्याला आपण म्हणतो क्यूपस लॅटियम होतं म्हणजे जे एकमेकांत रप्चर होतं ते घासतात एकमेकांमध्ये ओके नंतर थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम वॉल इट इंक्रीजेस अप टू 5 to 8 एमएम एंडोमेट्रियम वॉल जी होती एंडोमेट्रियम वॉल एक मिनिट ओके एंडोमेट्रियम वॉल जी होती त्याचं थिकनेस वाढत एंडोमेट्रियम वॉलची थिकनेस वाढत जाते इंडोमेट्रियम वॉल म्हणजे तेच ना फिमेलचं जे की एग्स एग रिलीज होण्याची जागा आहे ती म्हणजे ती तिथून ती वॉल इंक्रीज होतात 5 to 8 मिली तेवढं इंडोमेट्रियम वॉल ची थिकनेस वाढतो ओके इम्पॉर्टंट टॉपिक होता आपला हा मेन्स्ट्रुअल सायकल मित्रांनो हा बोर्डला विचारता शक्यतो 3 किंवा 4 प्रश्न विचारतात एवढं जर विचारलं फक्त एक्सप्लेन मेन्स्ट्रुअल सायकल विथ त्याचे स्टेप्स आहे 4 स्टेप्स त्याच्या म्हणजे 8 त्याने एक्सप्लेन तर म्हटलंय तर मग हे सगळं एक्सप्लेन करायचं मग हे सगळं एक्सप्लेन करायला म्हटलं ते 5-5 4-5 मार्क मिळू शकतो मग एवढं विचारलं दोन मार्क दिले तुम्हाला ओके परत एक तुमचा एक्सप्लेन करतोय तुम्ही काय मेन्स्ट्रुअल सायकल चेंजेस टेक प्लेस इन ओव्हरी कोल म्हणजे जो त्याचे मेन्स्ट्रुअल सायकल असते 28 दिवसांची नंतर ऍट स्टार्ट इज 13 इयर दॅट इज मेनार्च अँड स्टॉपिंग ऑफ एमसी इज 32 इयर दॅट इज मेनापॉज नंतर ब्लीडिंग फेज 1-4 डेज पॉलीप्युरेटिव्ह फेज 5-13 डेज ओव्हुलेटरी फेज दॅट इज 14 डेज 14व्या दिवशी ओके नंतर सेक्रेटरी फेज 15-28 डेज ओके आता बघा आपण ब्लीडिंग फेज काय ड्युरेशन 1-4 डेज नंतर अबाउट 50 मिलीलीटर आर पासिंग फ्रॉम द फीमेल व्हेनस ओके 50 मिलीलीटर होते थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम एंड वॉल गेट डिक्रीजेस अप टू 3-5 एमएम एंडोमेट्रियम वॉल ची थिकनेस जी काय असते ती ती डिक्रीज होते इथे आणि इथे काय झालंय बघा एंडोमेट्रियम वॉल ची थिकनेस डिक्रीज झाली ना इथे ओके इथे डिक्रीज होते आणि पुढे गेलं तिथे काय होतं ती परत 5-8 एमएलनी मायक्रोमिलीनी ती वाढते तिथे ओके इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणजे ते बघितलं तुम्ही इथं डिग्री होते तर पुढे इंक्रीज होते वॉल दिस एंडोमेट्रियम वॉल नंतर काय प्रोलिफेरेटिव्ह फेज ड्युरेशन 5-13 डेज 5-13 दिवस त्याचे ड्युरेशन असते ते डेव्हलपमेंट ऑफ एग टेक प्लेस इन ओव्हरी कॉल्ड ऍज ओजेनेसिस जे काही एग्स ओव्हरी मध्ये डेव्हलपमेंट होतं ना त्या प्रोसेस आपण पूर्ण म्हणजे प्रोसेस म्हणतो ओके इथे काय डेव्हलपमेंट होतं ना असं कोणी पण पुढं ओव्हरी मधून बाहेर पडते त्याला आपण ओजेनेसिस लिहून घेतो तुम्ही कुठतरी म्हणजे मॅच्युअर फॉलिकल तयार करते ओके नंतर ओव्हुलेटरी फेज म्हणजे काय ड्युरेशन 14 दिवस ओव्हुलेटरी फेज ड्युरेशन काय 14 दिवस आहे नंतर एग्ज इज रिलीज फ्रॉम ओव्हरी ओव्हरी कॉल्ड ऍज ओव्हुलेशन एग्ज रिलीज होतं त्या प्रोसेस आपण म्हणतो ओव्हुलेशन ओके आयवर इथं भी दोस पॉइंट इथं भी दोस पॉइंट त्याला तुम्हाला काय आठवत नसणार याचे म्हणजे जास्त करून हा पॉइंट फिक्स आहे एग्ज इज रिलीज फ्रॉम ओव्हरी कॉल्ड ऍज ओव्हुलेशन प्रत्येक मध्ये लिहून दिलं ना तरी काय नाही तेवढं थोडंसं वाटतं तर लिहिलं काही असं वाटतं तर पॉइंट लिहून द्यायचं इथं मी कुठं लिहिलं तर इकडे लिहिलं तुम्ही एग्ज इज रिलीज फ्रॉम ओव्हरी कॉल्ड ऍज ओव्हुलेशन नंतर काय एफएसएस हार्मोन त्याला ब्रीडिंग सॉरी एफएसएस हार्मोन त्याला रिलीज एक जे काही रिलीज होतात त्या ते कशासाठी होतात हा हार्मोन त्याच्यामध्ये असतो त्याच्यामध्ये ओव्हुलेशन होतं ते एक रिलीज होतात नंतर काय सेक्रेटरी फेज ड्युरेशन 15-20 डेज ड्युरेशन काय सेक्रेटरी फेजचं 15 ते
utterly reverse. Okay, it eggs fertilize rupture, eggs fertilize hota, rupture hota. In this example, okay, follicle development of pupus lateum, follicle development hota, jo mein pupus lateum. Okay, thickness of endometrium wall, it increases up to 5 to 8 mm. Endometrium wall jo ba thickness increase hota hai. इधर डिग्री जो थे कावर कारण थे एक्स रिलीज हो चुका था ना तो एक्स रिलीज हो चुकी थी तो एक्स अगर एक्स समझा था लागा समझे हुई तो एक्स जो है तो ये हाई होगा ओके मतलब एंडोमेट्रियम वॉल की डिग्री जो थे सॉरी सॉरी हाँ थी एंडोमेट्रियम वॉल ठीक आते थे ऐसे एकदम ठीक आते ना मतलब डिग्री जो थे मतलब एकदम पातल हो जाते मतलब एक कसा आराम से बाहर निकल तो मतलब ये सारा सर एमएसटी से कंप्लीट जाती कम परत ती एंडोमेट्रियम वॉल 5 टू 8 मायक्रोमिलीनी ती वाढत जाते नंतर परत फर्स्ट डे पासून पर ब्लीडिंग फेज मग ते सगळं हळूहळू स्टार्ट होतं परत त्यांची सायकल स्टार्ट होतं ओके इम्पॉर्टंट टॉपिक होता आपला मेन्स्ट्रुअल सायकल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राइब करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा एवढंच आणि शेअर करून टाका चॅनल मित्रांनो खूप मेन तुमच्यासाठी मी थोडं शेअर करा लाईक करा. आजकाल मुलांना खूप टेन्शन अभ्यासाचं पेपरचं काही नाही मित्रांनो तुम्ही माझ्या एवढी व्हिडिओ बघितली नंतर तुमचं अभ्यास होऊन जाईल त्याच्यात तुम्हाला मी एंट्रन्सचं पण सांगतो तुम्हाला मध्ये ओके लाइक करा वीडियो का वीडियो सब्सक्राइब करा शेयर थैंक यू.